नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज झोमॅटोचा आय पी ओ लिस्ट झाला आणि अपेक्षेपेक्षाही जास्त त्यांनी आज एकाच दिवसामध्ये रिटर्न्स दिलेले आहेत मित्रांनो ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंटच्या आसपास तो अपसाईड गेलेला आहे तर मग आता यामध्ये ज्या लोकांना याचे आय पी ओमध्ये शेअर्स मिळाले असतील तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन आणि ज्यांना नसतील मिळाले तर ते आता घेऊ शकतात ओपन मार्केटमध्ये मा कधीही तर मित्रांनो आता ज्यांना आय पी ओ मिळाला आहे तर त्यांच्या मनामध्ये काही शासंकता आहे किंवा काही प्रश्न आहेत तर त्याची उत्तरं मी तुमच्यासमोर मांडतो मग सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांना आय पी ओ मिळाला आहे तर आपले ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर ठेवायचे म्हणजे जर तुम्ही फक्त लिस्टिंग गेन घेण्यासाठी जर इथं आला असाल तर तुमचं काम संपलेलं आहे तुम्ही एक्झिट करून जायला काहीही हरकत नाही दुसरी गोष्ट जर तुम्ही या कंपनीचं बिझनेस मॉडेल की जे टोटली लॉस मेकिंग आहे तर ते पाहून जर तुम्ही यामध्ये आलेलं असाल तर तुम्ही इन्व्हेस्टेड राहायला काही हरकत नाही आणि तिसरा प्रकार तिसरे लोक असे आहेत की ज्यांना लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टसुद्धा करायचे झोमॅटोमध्ये झोमॅटोच्या बिझनेस मॉडेलवरती ते बुलिशसुद्धा आहेत पण त्यांना लिस्टिंग गेनसुद्धा सोडायचं नाही मग अशा लोकांनी काय करावं तर अशा लोकांनी अगदी सरळ साधी गोष्ट आहे आज अराऊंड समजा तुम्ही एक लाखाचे शेअर्स घेतले असतील तर त्याच्यावरती ऑलमोस्ट तुम्हाला पासष्ट ते सत्तर हजार रुपयाचा वरचा जो काही प्रॉफिट झालेला आहे तर तो प्रॉफिट तसाच इन्व्हेस्ट ठेवून तुम्ही जो काही तुमचा बेसिक अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केला होता तर तो तुम्ही शेअर तेवढे शेअर्स विकून तुम्ही त्यातनं एक्झिट करू शकता जेणेकरून तुम्हाला नंतर असं वाटायला नको की हर या प्रॉफिट किंवा मग मला जो काही लिस्टिंग गेन होत होता तर तुम्ही घ्यायला हवा होता अशा दोन गोष्टी आहेत म्हणजेच तुमचं भांडवल मोकळं होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट तुमचा प्रॉफिट फक्त इन्व्हेस्टेड राहील की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला त्यातनं चांगल्या प्रकारचे रिटर्नसुद्धा येऊ शकतात आता दुसरी गोष्ट की आता एक सिनेरिओ इंडियन मार्केटचा चेंज होतो आहे पूर्वी फक्त ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज होत्या तर त्यांनाच फक्त भांडवल दिलं जायचं पण आता हा एक नवीन सिनेरिओ आहे किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला की झोमॅटो हा पूर्णपणे एक नवीन स्टार्टअप मार्केटमध्ये आलेला आहे की एक युनिक आयडिया आहे तिला कॉम्पिट करणारी भारतामध्ये अशी कुठलीच कंपनी नाही हीच पहिली कंपनी आहे तिचं कोणाशीच कॉम्पिटिशन होऊ शकत नाही तर मग आता भविष्यामध्ये येणारे जे काही आय पी ओज आहेत यावरनं आपण लक्षात घेऊ शकतो की जेणेकरून एल आय सीचा आय पी ओ असेल एक होल्डिंग कंपनी म्हणून किंवा मग पेटीएमचा आय पी ओ असेल तर या लोकांना सुद्धा फार चांगल्या पद्धतीचे रिस्पॉन्सेस मिळू शकतात मार्केटमधनं ते जरी लॉस मेकिंग असले तरीसुद्धा त्यांचं जर प्रॉ जे काही बिझनेस मॉडेल आहे ते जर युनिक असेल आणि त्यातनं जर भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स येण्याची शक्यता जर असेल तर नक्कीच त्यांना फार चांगल्या पद्धतीचा फायदा मार्केटमध्ये मा होऊ शकतो हे आज आपल्याला पाहायला मिळालं झोमॅटोच्या माध्यमातून तर मित्रांनो झोमॅटोमध्ये जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि त्याचे फंडामेंटल्स कसे असतील हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो आता आपल्याला वाट पाहावी लागेल कारण त्यांचे येत्या तीन महिन्याचे जे रिझल्ट्स आहेत तर ते येतील तीन महिन्यानंतर आणि त्या त्यानंतर आपण ठरवूयात की यामध्ये कशा पद्धतीचं अॅनालिसिस करता येऊ हो शकतं कारण मित्रांनो कुठलीही कुठलाही बिझनेस असेल कुठलीही कंपनी असेल तर तिला एनी हाऊ ऑन पेपर प्रॉफिट आणणं फार गरजेचं आहे मग आता त्यासाठी झोमॅटोचं मॅनेजमेंट काय डिसिजन घेत आहे कशा पद्धतीने बिझनेस करतायत हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल आणि हा स्टार्टअप जर लॉसमधनं प्रॉफिटमध्ये गेला तर हाच स्टॉक एक मल्टीबॅगर स्टॉक होऊ शकतो पण जर हा प्रॉफिटमध्ये जाऊ शकला नाही तर मग मात्र फार एक अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते या स्टॉकमध्ये तर मित्रांनो हे होतं माझं आजचं अनालिसिस झोमॅटोबद्दलचं तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद